खोजागिरी पौर्णिमा कधी आहे? 19 ऑक्टोबर मंगळवारी की 20 ऑक्टोबर बुधवारी? या विषयाचा व्हिडिओ आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही गेल्या वर्षीचे कोजागिरी पौर्णिमा यांची पौराणिक कथा व त्याबरोबर चंद्राचे दुर्मिळ असे 5 मंत्र मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा पूजा विधी माहिती त्यामध्ये दमा व चंद्रदोषासाठीचे उपाय हे माझे त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. ते तुम्ही पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. चंद्राचे दुर्मिळ मंत्र व दमा व चंद्रदोषासाठीचे उपाय ह्यामध्ये मी सांगितलेले आहेत. गेल्या वर्षी ही पौर्णिमा तिथी 2 दिवस होती, 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर. तसेच ह्यावर्षीसुद्धा पौर्णिमा तिथी ही 2 दिवस आलेली आहे, 19 ऑक्टोबर मंगळवारी का 20 ऑक्टोबर बुधवारी. त्यातली कोणती पौर्णिमा कोजागिरी आहे व कोणती नवान्न पौर्णिमा आहे हे आपण पाहणार आहे. पौर्णिमा ही नेहमी उगवती म्हणजे सूर्याला धरून जी पौर्णिमा असते तिला उगवती पौर्णिमा म्हणतात. ती सूर्योदय झालेला असला पाहिजे त्या तिथीला ती पौर्णिमा. प्रत्येक जी मोठी मोठी देवस्थानं आहेत, गोंदावले, गाणगापूर, अक्कलकोट, हे जे मोठी देवस्थानं आहेत ह्या देवस्थानामध्ये नेहमी उगवत्या पौर्णिमेला पौर्णिमा ही तिथी धरली जाते. आणि त्याच वेळेस आपण व्रत उपवास जे काय करणार आहेत किंवा जी पूजा करणार आहे, देवाची पूजा करत असतो आपण, ती पूजा आपण ह्या उगवती पौर्णिमेला करण्याची प्रथा आहे. परंतु ह्या ठिकाणी ही वेगळी कंडिशन आहे, वेगळं कारण आहे. आपल्याला कोजागिरी ही सूर्यदेवतेची पूजा किंवा इतर देवतेची पूजा करायची नसते, तर ह्या वेळेस कोजागिरीला चंद्रदेवतेची आपल्याला पूजा करायची असते. म्हणून ज्या पौर्णिमा तिथीला रात्र असते, रात्री आपल्याला 11 ते 12 म्हणजे ज्यावेळेस चंद्र माथ्यावर येतो, जसं दुपारी मध्यान्हीला आपल्याला सूर्य माथ्यावर येतो त्याप्रमाणे चंद्र माथ्यावर आला पाहिजे, त्यावेळेस आपण ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची असते. कारण जे आपण दूध करतो, जी खीर करतो, त्या खीरीमध्ये त्याचं प्रतिबिंब त्या खीरीत पडलं पाहिजे आणि मग ते खीर आपण त्याचा नैवेद्य आपण चंद्रदेवता, लक्ष्मीमाता व इंद्रदेवतांना आपण त्यांचा नैवेद्य दाखवून त्यांची मनोभावे पूजा ही रात्री 12 वाजता करायची असते. आणि त्यामुळे तुम्ही रात्री 12 जी ज्या दिवशी ज्या वेळेस पौर्णिमा तिथी आहे त्या दिवशी आपण कोजागिरी साजरी करायची. म्हणजेच पौर्णिमा तिथी ही 19 ऑक्टोबर मंगळवारी रात्री 7:02 सुरू होत आहे व ती 20 ऑक्टोबर बुधवारी रात्री 8:25 आहे. म्हणजे उगवती पौर्णिमा ही बुधवारी आहे, परंतु ही 8:25 असल्याने आपल्याला रात्री 12 चंद्रदेवता, लक्ष्मीमाता आणि इंद्रदेवतेची पूजा करता येणार नाही. म्हणून 19 ऑक्टोबर मंगळवारी पौर्णिमा तिथी ही सायंकाळी 7:02 सुरू होत आहे व ती रात्री 12 असल्यामुळे आपल्याला पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण चंद्रदर्शन, चंद्रदेवतेची पूजा त्या दिवशी लक्ष्मीमाता व इंद्रदेवता यांचीसुद्धा पूजा करायची असते. असं सांगण्यात येतं की लक्ष्मीमाता व इंद्रदेवता हे पृथ्वीवर आलेले असतात व ज्यांच्या घरी रात्री दिवा लावलेला असतो, तुळशीजवळ दिवा असतो, अंगणात दिवा लावलेला असतो किंवा बाहेर दरवाज्याच्या बाहेर पणत्या लावलेल्या असतात, जिथं दिवा लावलेला असतो, जिथं लोक जागे असतात, अशा ठिकाणी लक्ष्मीमाता व देवांचा राजा इंद्र हे ऐरावतावरून बसून येतात असं संबोधलं जातं. त्यामुळं आपल्याला धनधान्याची कमतरता भागत नाही, कारण लक्ष्मीमाताच आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला कशाचीही कमी होत नाही, त्यामुळं कमतरता भासत नाही. म्हणून त्या चंद्र माथ्यावर आल्यानंतर आपण हे देवतांची, चंद्राची आणि लक्ष्मीमातेची पूजा करायची आहे. आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध गरम करून, दूध म्हणजे खीर,
दूध घट्ट करून करायचं असतं ते, आणि ती खीर करतात व त्यात चंद्राचे दर्शन घेऊन ती खीर आपण खायची असते। जास्तीत जास्त जी लहान 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 मुलं आहेत त्यांना हे खीर देणं फार चांगलं असतं, त्यामुळं ज्यांना खोकल्याचा त्रास आहे दम्याचा त्रास आहे त्यांना त्याचा त्रास कमी होतो असं पूर्वीपासून सांगितलं जातं आणि त्या ते पूर्वीपासूनची प्रथा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरी हे आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना रात्री दिवे लावून ही पौर्णिमा साजरी करायची आहे आणि दिवे लावल्यानंतर आपल्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते असं मानण्यात येतं। तर त्यामुळे आपल्या पत्रिकेतील चंद्रदोषसुद्धा नाहीसा होतो असं सांगितलेलं आहे, त्यामुळं 19 ऑक्टोबर मंगळवारी कोजागिरी साजरी करायची आहे। आता ह्यातला शुभमुहूर्त आहे, तर सर्वसाधारणपणे कोजागिरी पौर्णिमेचा शुभमुहूर्त तर पौर्णिमा तिथी सायंकाळी 7:02 सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे। ते आपल्याला 7:02 ते रात्री 12:11 आहे, म्हणजे रात्री 12:11 आपण हा जो विधी आहे तो करायचा आहे। त्यामुळं तुम्ही 12:11 हे चंद्रदर्शन, लक्ष्मीमातेची पूजा, इंद्रदेवतांची पूजा करून त्यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे। माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओम चंद्रदेवताभ्यो नमः, ओम श्री लक्ष्मीनारायण नमः, ओम इंद्रदेवताभ्यो नमः। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।